पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्व नियमित आणि कंत्राटी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांकरिता सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 यावेळी कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली. विद्यापीठामार्फत पदार्थ विज्ञान संकुल आणि सामाजिक शास्त्र संकुल येथे डॉक्टर सायली शेंडगे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिराचं उद्घाटन सकाळी 10:30 सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शिबिरात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध असतील. तर या शिबिरास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि त्यांची टीम भेट देईल. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाहीये आणि ज्यांचा दुसरा डोस नियोजित आहे अशा सर्वांनी या शिबिरात लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार यांनी केलंय.